पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील 12.5% संदर्भात तसेच सिडको मार्फत येणाऱ्या काळात विविध प्रकल्पांसाठी जमिनी संपादित करण्यात येणार आहे. त्यांच्या नुकसान भरपाई, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापनेबाबत मंगळवारी गव्हाण ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सिडको अधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये ग्रामस्थांनी सिडको मार्फत 12.5% नुकसान भरपाई मिळण्याबाबत करण्यात येणाऱ्या दिरंगाई संदर्भात तसेच पुनर्वसना संदर्भात संतप्त भावना व्यक्त केली. याची माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी दखल घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. गव्हाण ग्रामपंचायतीच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत सिडकोने गव्हाण विभागातील ज्या जमिनी येणाऱ्या काळात संपादित करण्यात येणार आहे त्या जमिनींचा मोबदला 18 महिन्यांच्या कालावधीतच दिला गेला पाहिजे अशी प्रमुख मागणी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या बैठकीत केली. यावेळी ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उद्योजक जे एम म्हात्रे, ज्येष्ठ नेते रघुनाथ घरत, भाऊशेठ पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, कामिनी कोळी, उषा देशमुख, रोशन म्हात्रे, पंकज म्हात्रे, हेमंत पाटील, ज्येष्ठ नेते रतनशेठ भगत, अशोक कडू, वामनशेठ पाटील, अनंता ठाकूर, जयवंत देशमुख, भाऊ भोईर, अजय भगत, सुहास भगत, सुनील पाटील, सिडकोचे अधिकारी अनिल देशमुख, मेट्रो उपजिल्हाधिकारी जनार्दन कासार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच या समस्यांबाबत लवकर बैठकही घेण्यात येणार आहे.